नमस्ते मित्रांनो, लर्निंग विथ आराध्या चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर अतिशय सुंदर 10 ओळीचा मराठी निबंध। स्वातंत्र्यवीर सावरकर। स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, मराठी लेखक आणि कवी होते। त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक मधील भंगूर ह्या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर पंत होते व आईचे नाव यमुनाबाई असे होते। त्यांचे सुरुवातीपासून ते LLB पर्यंतचे शिक्षण भंगूर, नाशिक, पुणे व नंतर मुंबई येथे झाले व पुढे लंडनला जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली। त्यांचे वक्तृत्व, काव्यरचना यावर प्रभुत्व होते। इसवी सन 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा इतिहास सावरकरांनी लिहिला। त्या ग्रंथाचे नाव 1857 स्वातंत्र्य समर हे आहे। वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्रोत या रचना रचल्या। प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी दिली। 26 फेब्रुवारी 1966 ला त्यांचा मृत्यू झाला। धन्यवाद।